Partia Raștie Congres Pacceața! Iesu! Partia Raștie Congres Pacceața! Iesu! Să indica în țapan că n-are amodit sărcarța! Iesu! Să indica în țapan că n-are amodit sărcarța! Iesu! Să agripa tion n-arătă! Alex Paie! Agripa tion n-arătă! Alex Paie! Agripa tion n-arătă! Alex Paie! Să indica în abie rozgar că n-are amodit sărcarța! Iesu! Să indica în abie rozgar că n-are amodit sărcarța! Partia Raștie Congres Pacceața! Iesu! Raul Gandidum Țângărșcărău! Am tu mare sate! Sonia Gandidum Țângărșcărău! Am tu mare sate! Care i-a modit sărcața! Iesu! Agripa Tioș n-arătă! Aici, băi! Agripa Tioș n-arătă! Aici, băi! Să-i nicața pat că n-are modit sărcața! Iesu! Să-i nicața pat că n-are modit sărcața! सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की दरवर्षी 2 कोटी रोजगार असे खोटे आश्वासन देऊन मोदी सरकार केंद्रामध्ये सत्तेत आलं. 2014 पासून म्हणजे मोदी सरकारच्या या 8 वर्षाच्या काळामध्ये मागील 50 वर्षामध्ये झाली नाही इतकी मोठी बेरोजगारी हे भारतामध्ये झालेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इथपर्यंत तरी मोदी सरकार न थांबता दरवर्षी कुठल्याही प्रकारची युवकांना रोजगार न देता आता 2024 लोकसभेच्या निवडणुकीला 1.5 वर्ष उरलेलं असताना मोदी सरकार कुठेतरी प्रयत्न करताय, खोटे प्रयत्न करताय की कुठेतरी देशातील युवकांना रोजगार द्यायचा व त्याच माध्यमातून त्यांनी ही जी काही अग्निपथ योजना सुरू केलेली आहे या अग्निपथ योजनेचा आम्ही इथं तीव्र विरोध करतोय. कारण ही अग्निपथ योजना ही म्हणजे केवळ सैनिकांचाच नव्हे तर संपूर्ण भारत देशातील जनतेचा विश्वासघात आहे. या अग्निपथ योजनेच्या अंतर्गत दरवर्षी 46,000 पदे ही सैन्यामध्ये भरली जाणार आहे, परंतु ती केवळ 4 वर्षासाठी भरली जाणार आहे. म्हणजे 4 वर्षानंतर हे आपले सैनिक जे आपली देशाच्या सीमेवरती उभे राहून ते आपल्या सर्वांच्या जीवाचं रक्षण करतात हे 4 वर्षाने स्वतः बेरोजगार होणार आहेत. त्यांना 4 वर्षानंतर परत रोजगार शोधण्याची वेळ त्यांच्यावरती येणार आहे. त्यामुळे हे आपल्या संपूर्ण भारत देशातील जनतेचं दुर्दैव्य आहे की असा पंतप्रधान आपल्याला लाभलेला आहे की त्याला देशातील सैनिकांची देखील पर्वा उरलेली नाही. आतापर्यंत तर त्यांना जनतेची पर्वा नव्हतीच, परंतु आता ते सैनिकांच्या जीवावरती उठलेले आहे व या सर्वांच्या माध्यमातून ही अग्निपथ योजना कुणालाही इथं आवडलेली नसताना सैन्यामधील माजी निवृत्ती अधिकारी यांचा देखील या योजनेला विरोध असताना देखील कुठल्याही प्रकारचा विचार न करता मोदी सरकारने ही योजना अंमलात आणण्याचा विचार केलेला आहे. त्यामुळे संपूर्ण भारतमध्ये आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आदरणीय खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली व त्याच पद्धतीने महाराष्ट्राचे आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज युवक काँग्रेस असो शहर व इथं जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्यामभाऊ तायडे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत केंद्र सरकारला निवेदन देतोय की तात्काळ ही अग्निपथ योजना रद्द झाली पाहिजे व सैनिकांवरती जो काही अन्याय हा मोदी सरकारने लावलेला आहे तो तात्काळ थांबवावा ही आमची मागणी आहे. बा काँग्रेस पक्षाचा